श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं अजिबात विसरू नका। 6 तारखेला आहे कृष्ण जन्माष्टमी। कृष्ण जन्माष्टमी हा दिवस प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक मंदिरामध्ये, प्रत्येक ठिकाणी उत्साहात साजरा केला जातो आणि ह्या दिवशी भरपूर लोक उपवास करत असतात। महिला, पुरुष, लहान मुलं हे सर्वच कृष्ण जन्माष्टमीचा उपवास करत असतात। कृष्ण जन्माष्टमीचा उपवास 5 तारखेला आपल्याला करायचा आहे आणि तो संध्याकाळी म्हणजेच रात्री कृष्ण जन्म झाल्यानंतर आपल्याला तो उपवास सोडायचा असतो। म्हणजे 6 तारखेला रात्री 12 नंतर आपण तो उपवास सोडत असतो, कारण भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी 12 वाजता रात्री झालेला आहे। तर त्यामुळे अशा प्रकारे दिवसभर आपण उपवास करत असतो। म्हणजेच आता बघा, हा उपवास आपण केला नाही तरीही चालेल, पण ह्या ज्या काही महत्त्वाच्या चुका आहेत तर ह्या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाही आहेत। कारण उपवास नाही केला तरीही चालतो, पण ह्या चुका जर आपल्याकडनं झाला ना तर आपल्याला ह्या सेवेचं पुण्य हे मिळत नाही। कितीही तुम्ही उपवास करा आणि ह्या जर तुमच्याकडनं चुका झाल्या तर त्या सेवेचं पुण्य आपल्याला मिळणारच नाही। तर त्यामुळे ह्या काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत। तर बघा कोणकोणत्या चुका आहेत, तर हे प्रथम आता आपण जाणून घेऊया। यामध्ये पहिली महत्त्वाची चूक म्हणजे ह्या दिवशी म्हणजेच उद्यापासूनच आपल्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे। घरामध्ये पूर्णपणे सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये निर्माण झाल्या पाहिजे, अशा प्रकारचं वातावरण हे आपल्या घरामध्ये पाहिजे। त्यानंतर पुढची महत्त्वाची चूक म्हणजे या दिवशी तुम्ही उपवास जरी नाही केला ना तरीही आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवन हे अजिबात करायचं नाही आहे। तुम्ही भाजी भाकरी जरी खाल्ली तरीही त्या भाजीमध्ये आपल्याला कांद्याचा वापर आणि लसणाचा वापर हा अजिबात करायचा नाही आहे। पूर्णपणे आपल्याला सात्विक भोजन ग्रहण करायचं आहे। त्यानंतर पुढचं म्हणजे तुम्ही जर व्रत करणार असाल तर व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे। संकल्प केल्यानंतरच त्या जे व्रत आपण करत असतो तर त्याचं फळ, ज्या ठिकाणी तुम्ही संकल्प नाही करणार तर तिथे तुम्हाला 50% फळ हे मिळणार आहे, पण संकल्प केल्यानंतर तिथे आपल्याला 100% फळ मिळत असतं। तर संकल्प कसा करायचा आहे, हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, अक्षदा थोड्याशा टाकायचा आहे, एक फूल घ्यायचं आहे, थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे, तुमचं नाव, तुमचं गोत्र सांगून मी भगवान श्रीकृष्णाला प्रार्थना करायची आहे की मी हे तुमचं जन्माष्टमीचं व्रत करत आहे, तर माझी ही अशी इच्छा आहे की वा फक्त तुम्ही सेवा म्हणून जरी करत असाल ना तरीही तुमचा कृपा आशीर्वाद माझ्यावरती राहू द्या, असं संकल्प आपल्याला करायचा आहे आणि ते पाणी आपल्याला खाली ताटामध्ये टाकून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे संकल्पयुक्तच आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे। मग तुम्ही म्हणतात की मी भरपूर सेवा करते, उपवास करते, पण तरीही त्या व्रताचं फळ हे आपल्याला मिळत नाही। फक्त संकल्पयुक्त सेवा तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला त्या सेवेचं पुण्य हे मिळेल। तर त्यानंतर पुढची महत्त्वाची चूक बघा, आपल्याला या दिवशी चुकून पण वांग्याची भाजी जी असते, वांगं जे असतं, वांगं तर ते अजिबात खायचं नाही आहे। आपल्याला वांगं हे तामसिक आहारामध्ये मोडलं जातं, तर त्यामुळे वांग्याचं सेवन हे अजिबात करू नका। ही खूप महत्त्वाची चूक आहे। तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण आपल्याला वांग्याचं सेवन हे टाळायचंच आहे। तर अशा प्रकारे ही एक महत्त्वाची चूक आपल्याला टाळायची आहे। त्यानंतर बघा, आपल्याला तुम्हाला जर घरामध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी करता येत असेल तर तुम्ही आवर्जून करा। त्यानंतर घरामध्ये जर तुम्हाला बासुरी आणता आली तर नक्की या दिवशी एखादी तरी बासुरी आपल्या घरामध्ये घेऊन या। यामुळे आपल्या घरामध्ये जे काही खूप भांडणं होत असतात बघा, तर ते भांडणं कमी होतात आणि आपल्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक लहरी वाढतात। आता या दिवशी तुम्ही शिंगाड्यापासून जे लाडू बनवलेले असतात, राजगिऱ्यापासून जे लाडू बनवलेले असतात, तर त्याचंही तुम्ही सेवन करू शकता। त्यानंतर पुढची महत्त्वाची चूक म्हणजे आपल्याला या दिवशी झाडांची फुलं वगैरे, पानं वगैरे हे अजिबात तोडायचे नाही आहेत। त्यानंतर आपल्याला तुळशीची व्यवस्थितपणे या दिवशी सेवा करायची आहे। तुळशीचं पान हे आपल्याला
या दिवशी आपल्याला भगवान श्रीकृष्णांना अर्पण करायचं आहे, तर त्यामुळे तुळशीचं पाणी हे आपल्याला अगोदरच आपल्याला तोडून ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या ज्या काही महत्त्वाच्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत, ह्या काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या आवर्जून आपल्याला टाळायच्या आहेत. त्यानंतर बघा, या दिवशी तुमच्या घरामध्ये तुमचा शत्रू जरी आला तर तो साक्षात श्रीकृष्णाचे रूप आहे या स्वरूप त्याला आपल्या घरामध्ये बोलवायचं आहे. त्याचा योग्य तो पाहुणचार आपल्याला करायचा आहे आणि योग्य त्या प्रमाणामध्ये त्याला जेवण वगैरे काय असेल ते तुमच्या घरातलं तुम्ही थोडंसं पाणी तरी त्याला प्यायला दिलं तरीही तू भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होतील. भगवान श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचा 10वा अवतार आहे. तर सृष्टीच्या कल्याणासाठी भगवान श्री विष्णूंनी भगवान श्रीकृष्णांचा अवतार घेतलेला होता. तर त्यामुळे तुम्ही नक्की भगवान विष्णूंची म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची सेवा जर केली तर माता लक्ष्मी या प्रसन्न होतील. त्याचबरोबर उद्या घरामध्ये, उद्या म्हणजे 6 तारखेला घरामध्ये व्यंकटेश स्तोत्रांचं पठण करा, विष्णू सहस्रनामचं पठण करा, विष्णू सहस्रनामावलीचं पठण करा. होईल तेवढी सेवा आपल्या मुलांसाठी, आपल्या घराच्या कल्याणासाठी नक्की करा. बघा, तुम्हाला खूप छान रिझल्ट या उपायाचे आणि या सेवेचे जाणून येतील. त्याचबरोबर बघा, ह्या ज्या काही महत्त्वाच्या चुका आहेत तर त्या जर तुम्ही टाळल्या ना तर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरताही राहणार नाही. तसंही आपण श्रावण महिन्यामध्ये शक्यतो वांग हे खातच नाही. वांग ह्या श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज्य असतं. तर ही एक महत्त्वाची चूक आहे, आवर्जून ती चूक टाळा. आणि आता तुम्ही वांग खाल्लेलंच असेल तर कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुम्ही वांग अजिबात खाऊ नका, कारण वांग हे तामसिक आहारामध्ये मोडलं जातं आणि त्यामुळे आपले जे काही आपण सेवा करतो, जे काही आपण उपाय करतो तर त्याचं फळ हे आपल्याला मिळत नाही. तर ही एक महत्त्वाची चूक आहे, तर ती आपल्याला आवर्जून टाळायची आहे. त्यानंतर बघा, आपल्याला आहे ना पुढची महत्त्वाची चूक म्हणजे आपल्या घरामध्ये जे कोणी वयोवृद्ध वगैरे व्यक्ती असतात तर त्यांची सेवा आपल्याला करायची आहे. त्यांना उलट उत्तरं वगैरे आपल्याला द्यायची नाही. होईल तेवढी सेवा त्यांची करा, होईल तेवढं पुण्य तुम्हाला नक्की या दिवशी भगवान श्रीकृष्ण देतील. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ.